सजवलेली पालखी, ज्ञानोबा तुकारामाचा गजर, मुलींच्या फुगड्या, टाळ मृदुंगांच्या निनादात सरस्वती चुनेकर विद्यामंदिरची मुले रंगली एकादिस दिंडीच्या सोहळ्यात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज सागर शिक्षण संचलित सरस्वती विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत विठू माऊलीचा गजर केला. यावेळी रुक्मिणी स्वरूपात नटलेल्या मुली तर विठुरायांच्या रूपातील मुलं या दिंडीचं आकर्षण बनले होते. यावेळी अश्वरिंगण सोहळा देखील पार पडला. सागर शिक्षण मंडळ संचलित सरस्वती चुनेकर विद्यामंदिर तोरणानगर येथे आज मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती. या पालखीचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजादेवी आपटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी अश्वरिंगण घेण्यात आले. मुलींनी फुगड्या घातल्या. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये ज्ञानोबा तुकारामच्या गजरात दिंडी काढली. सहाय्यक शिक्षक विनायक कुंभार यांनी आषाढी एकादशी व सहाय्यक शिक्षिका सविता गिरी मॅडम यांनी पंढरपूरच्या वारीविषयी माहिती सांगितली. या सोहळ्यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक शिक्षिका मीनाक्षी कुरणे मॅडम यांनी केले.